स्वच्छंद यांच्या वतीनं आपणा सगळ्यांचं आणि सन्माननीय डॉक्टर किरण चित्रे यांचं मनापासून स्वागत. नमस्कार. किरण चित्रे या निर्मिती सहाय्यक ते सहाय्यक संचालक एवढ्या पदापर्यंत विविध स्तरावर दूरदर्शनच्या मुंबई केंद्रावर गेली 33 वर्ष कार्यरत आहे. त्यामुळे दूरदर्शनवर निवेदन करणाऱ्या किंवा मुलाखती घेणाऱ्या आमच्यासारख्यांची त्यांच्याशी मैत्री आहे आणि म्हणूनच आजच्या या औपचारिक नसलेल्या अनौपचारिक गप्पाष्टकात मी आणि किरण अरेतुरेमध्ये थेट बोलणं करणार आहोत. आपली कोणाची हरकत नसावी असं मी धरतो. किरणनं गाण्यापासून ते अगदी नटांच्या मुलाखतीपर्यंत आणि सप्रेम नमस्कार पासून अनुबोध पट निर्मितीपर्यंत असंख्य कार्यक्रम सादर केलेले आहेत. शिवाय तिनं मराठी कादंबरीवर डॉक्टरेट सुद्धा मिळवलेली आहे. त्यामुळे तिला नमनालाच विचारतो की दूरदर्शनची निर्माती म्हणून किरण तू नेमकं काय केलंस आणि याला जोडूनच आपल्याकडे प्रश्न खूप वेळ खूप कमी म्हणून जोडून विचारतोय की तू काय केलंस हे तर सांगच आणि आकाशवाणी आणि दूरदर्शन या दोन माध्यमातला ठळक फरक काय. सुरुवातीला मी शालेय चित्रवाणीचे पाठ करत असे आणि ते करत असताना ज्ञानदीप सुद्धा कार्यक्रम करत असे. अरे वा, ज्ञानदीप करत असे. बरं, हे शाळेचे पाठ जे असे होते ते 5वी साठी असायचे आणि 8वी साठी असायचे आणि 8वी साठी सायन्स चे असायचे, हे इंग्लिशचे असायचे आणि ते आम्ही करत होतो. त्यावेळेला ते करत असताना एक एक बरं हे जी स्क्रिप्ट असायचं त्याची संहिता ती आम्हाला शालेय म्हणजे एज्युकेशन डिपार्टमेंटमधनं यायची. तिथे लेखकांना प्रशिक्षण देऊन ते तयार असायचे. त्यांनी एकदा एक असं लिहिलं होतं, म्हणजे स्क्रिप्ट जे लिहिलं होतं त्याच्यात गोष्ट होती, आपल्याला सगळ्यांना माहितीये, किंग मिडास अँड हिज गोल्डन टच. तर ती मला ते स्क्रिप्ट मला करायला दिलं तर मी आमच्या स्टुडिओमध्ये सेट लावून वगैरे असं ते केलं आणि मग मला असं वाटायला लागलं की काहीतरी कमी आहे. म्हणजे दृकश्राव्य तर दृश्य तर चांगलं दिसतंय पण काहीतरी आवाज पाहिजे तो नाहीये. तर तो काय नाहीये तर शोधायचा प्रयत्न केला. तर मी म्हटलं की एडिट झालेली होती फिल्म, चांगला झाला होता तो, लेसन छान झाला. पण जेव्हा तो असा राजा हात लावतो आणि त्याचं सोन्याचं होतं, केळी हात लावलं की सोन्याची केळी, हे सगळं मी दाखवलं होतं. मग जयसिंग भोई त्यावेळेला आमच्याकडे यायचे आणि ते उत्तम बॅकग्राऊंड म्युझिक देत असत. तर मी त्यांना असंच विचारलं जातात, म्हणजे कॉरिडॉर मध्ये म्हटलं माझं एक काम आहे छोटस. तर म्हणाले काय आहे? तर म्हटलं की मला ना थोडासा एक साऊंड इफेक्ट पाहिजे. तर म्हणाले कशाला पाहिजे, दाखव बरं तुझं काय केलंय ते. आणि मी लहान होते वयाने, पण दाखव बरं असं करून मी त्यांना दाखवली फिल्म. हा जा तू ते चालू कर, मी आपला देतो इथन. म्हणजे एका बाजूला ते सगळं लावलेलं सेप मॅक आणि फिल्म वगैरे आणि दुसऱ्या बाजूला त्या रूम मध्ये ते बसले आणि जिथे जिथे त्यांना वाटलं तिथे तिथे सोन्या हात लागला की सोनं होतं ते असं काहीतरी एक आवाज काढायचे ते. आणि ते इतकं सुंदर म्युझिक त्यांनी दिलं की तो पाठ एक्सलंटच झाला होता. म्हणजे हा शालेय चित्रवाणीचा पाठ की म्हणजे एका कथेचं रूपांतर असं इतका सुंदर झाला होता. ते झाल्यानंतर मी म्हणजे चक्क आमचे इंटरव्ह्यूज झाले, रिटर्न टेस्ट झाली आणि मी माझी निवड झाली. निवड झाल्यानंतर मला मुलखा वेगळी माणसं करायला मिळाला. मुलखा वेगळी माणसं नंतर मग शब्दांच्या पलीकडले कार्यक्रम असे येत राहिले माझ्याकडे शब्दांच्या पलीकडले. धावत्या स्वरूपात त्याची नावं सांगा हे आता सांगतेस. हा, शब्दांच्या पलीकडले आलो, मग भक्ती संगीत आलो, सुगम संगीत, मग संगीताचे सगळेच यायला लागले, शास्त्रीय संगीत, मग आरोही आला माझ्याकडे आणि मग एक महाराष्ट्र की लोकधारा मी केलं मध्येच. त्याच्यानंतर शास्त्रीय संगीतामध्ये फार मोठे मोठे आर्टिस्ट कलाकार येत असत. मुलखा वेगळी माणसामध्ये सुद्धा असे शोधून शोधून काढायला लागायची. मग मुखवटे चेहरे मी करायला लागले. मग मुखवटे चेहरे करता करता आरोही पण असायचं माझ्याकडे. आरोही राष्ट्रीय प्रक्षेपणामध्ये प्रसारित व्हायचा. त्याच्यामध्ये समूह गीत यायची आणि त्यावेळेला असा एक हे होता, ठोकताळा म्हणता येईल, की प्रत्येक सेंटरकडनं वेगवेगळ्या भाषेमध्ये यायची समूह गीत.
आणि त्याचं कंपायलेशन माझ्याकडे करायचं यायचं. आणि ते कसं करायचं तर कुठल्या तरी आर्टिस्ट घ्यायचे मोठे, म्हणजे त्याच्यामध्ये तर सुनील दत्त पण घेऊन गेले, मनोज कुमारांनी पण आमचं माझं अँकरिंग केलेलं आहे, म्हणजे इतकं छान छान असायचं. नंतर एक काही समूह गीतं नौशादजींनी पण केलेली आहेत, म्हणजे ते पण मला आठवते. आणि ते आम्ही सगळं राष्ट्रीय प्रक्षेपणामध्ये ते प्रक्षेपित व्हायचं. मध्येच एकदा मधुरिमा कार्यक्रम माझ्याकडे आला. मधुरिमा म्हणजे जे माहिती हिंदी मधले फार मोठे कवी त्यांची गीतं घ्यायची, संगीत करून घ्यायचं आणि त्या गाण्यांचा कार्यक्रम नॅशनल नेटवर्कवर जायचं. आणि हे करत असताना ओबी कव्हरेजेस असायची, म्हणजे आउटडोर ब्रॉडकास्टिंग, त्याच्यामध्ये वेगवेगळे इव्हेंट्स असायचे. आता इव्हेंट्स म्हणता येईल तर मेघमल्ला सारखा कार्यक्रम नेहरू सेंटरमध्ये व्हायचा, तो आम्ही केलेला आहे. तर अगदी नवे कलाकार, उभरते हुए कलाकार, त्यांचे शास्त्रीय संगीताचे कार्यक्रम व्हायचे, ते मी केलेले. आणि असे सगळ्या सगळं सगळंच करत होते. आणि त्यावेळेला नेमके टॉपिकल कार्यक्रम यायचे काही. तर टॉपिकल म्हणजे कसं, कोणाला कुठला तरी आर्टिस्ट त्यांचं निधन झालं तर श्रद्धांजलीचा कार्यक्रम, नंतर वर्षा पाऊस पडायला लागला तर त्या संबंधात काहीतरी, म्हणजे अशा तऱ्हेचे. दिवाळी पहाट, तर दिवाळी पहाटेचे खूप कार्यक्रम व्हायचे. मग त्यावेळेला पहाटे उठून तिकडे जायचं आणि ते कव्हरेज करायचं आणि ते आणायचं, अशा तऱ्हेचे खूप. उखवटे चेहरेमध्ये चित्रपटातले कलाकार आणि नाटका व्यावसायिक नाटकातले कलाकार, असं त्यांच्या मुलाखतीचा आणि कारकिर्दीचा आढावा घेणार. त्यातल्या ठळक कार्यक्रमाविषयी मी टप्प्याटप्प्याने थोड्या वेळाने विचारणार असते, त्यामध्ये तू डिटेल त्याची सांगशीलच. पण आपल्याकडे वेळेची मर्यादा आणि तुझ्याकडे केलेलं अफाट, त्यामुळे जरा धावत्या स्वरूपात मी घेतोय. तू मला त्यातल्या उपप्रश्नाचं उत्तर आधी दे की आपण संपूर्णतः आकाशवाणीच्या आवाजातनं वाढलेलो आणि आता दृक श्राव्य माध्यमात आलेलो, दोन माध्यमातला फरक काय? विशेषतः मला जाणवलं कधी की मी संगीताचे कार्यक्रम करायला. आता संगीताचं कसं असतं की जेव्हा मी आता चोरयात्री केला तेव्हा तर मला फार जाणवलं, कारण श्रीनिवास खळे, गजाननराव वाटवे यांचं, यांनी संगीतबद्ध केलेली गाणी दाखवताना ती गाणी दाखवताना त्याच्याबरोबर दाखवायला लागायची, म्हणजे सेकंदा सेकंदाचा हिशेब तिकडे पडद्यावर दाखवावा लागतो. बरोबर, हे दूरदर्शनचं महत्व आहे. आणि आकाशवाणीला कसं एक रेकॉर्ड लावली की चहा पण पिता येतो, म्हणजे हे त्यांचं, हा त्यांना मिळालेलं हे वरदान आहे म्हणायचं, की त्यांना हे करता येतं. आम्हाला तसं करता येत नाही. दृकश्राव्य असल्यामुळे ही जागरूकता दर क्षणाला जपावी लागते थोडक्यात. अगदी जपायला लागते, अगदी. अजून एक गोष्ट म्हणजे वेगवेगळ्या वयोगटासाठी दूरदर्शनने कार्यक्रम केले तर त्याचा विचार करून कार्यक्रमाची आखणी केली जात होती. प्रत्यक्ष कार्यक्रमाकडे मी नंतर येतोय, पण हे काही जनरल मूलभूत विचाराचे प्रश्न विचारून घेतोय. हो हो हो, म्हणजे तो टार्गेट ऑडियन्स लक्षात घेऊन त्याप्रमाणे आखणी केली जायची. बोल. त्यामध्ये सुंदर माझं घर आलं, आता महिलांसाठी कार्यक्रम, म्हणजे वेगवेगळ्या वयोगटातल्या महिला तो कार्यक्रम बघणार, बरोबर, असा त्याच्या मागचा हेतू असायचा. पण जेव्हा आम्ही मनोरंजन करतो तेव्हा काहीतरी त्यांना प्रबोधन पण करता आलं पाहिजे, म्हणजे काहीतरी आदर्श त्यांच्या पुढे ठेवले पाहिजे. मुलखावेगळी माणसं करताना सुद्धा मी हेच लक्षात ठेवलं की जे काही आपण दाखवतोय त्याच्यातनं समाजाला काही आदर्श असलं पाहिजे. वरिष्ठांकडनं आलेला विषय मांडणं आणि आखणं का स्वतंत्रपणे संकल्पना मांडण्याची ही संधी मिळाली. मिळाली. स्वतंत्र संकल्पना मी बऱ्याच राबवल्या आणि मला त्याच्यात कोणी अडथळा आणला नाही. हा म्हणजे जे काय सरकारी माध्यम असल्यामुळे विचारतो की नियमांचा जात झाला का? नाही, अजिबात मला काज झाला नाही. आणि मी ज्या ज्या संकल्पना मांडल्या त्याही पटकन अप्रूव्ह करून मला ते करता आलं काम, त्यातनं आनंद मिळवता आला. दुसरं असं, आरोही जेव्हा मी करत होते, आमच्याकडे असा एक नियम असतो की जेव्हा संगीताचे कार्यक्रम करता तेव्हा तो ग्रेडेड आर्टिस्ट असला पाहिजे रेडिओचा, आकाशवाणीचा. तर तो ग्रेडेड आर्टिस्ट नसेल तर त्याला तुम्ही एवढ्या मोठ्या कार्यक्रमात कसे घेता, असं पण विचारणा होऊ शकते. पण त्यावेळेला जे आमचे डायरेक्टर होते त्यांनी माझ्यावर इतका विश्वास टाकला होता, माझ्यावर म्हणण्यापेक्षा माझ्या कानांवर, की मी बेसूर माणूस घेणार नाही गायला, याच्यावर त्यांचा पूर्ण विश्वास होता.
आणि प्रत्येक आरोहीमध्ये मी एक नवीन आर्टिस्ट कोणतरी इंट्रोड्यूस करत असे आणि त्याप्रमाणे बरेच आर्टिस्ट मी त्याच्यामध्ये नवे घेतले. गाण्याच्या कार्यक्रमाचं सर्वाधिक वैविध्य किरण तू सादर केलेलं आहे, तर या कार्यक्रमांची निवड कशी करत होतीस? म्हणजे गायकांनुसार उपलब्ध जे आहेत त्या, गाण्यांनुसार का गाण्यांच्या विषयानुसार? विषय म्हटलं तर ते आता काय असतं, दर महिन्याला मला कार्यक्रम करायला लागायचाच. शब्दांच्या पलीकडले होता, आरोही होता. एकदा वसंत पंचमी आली आणि आरोही करायची वेळ आली, म्हणजे वसंत पंचमीच्या वेळेला तो टेलिकास्ट होणार होता. मग ते भान ठेवून मी त्यावेळेला क्रोमा टेक्निक अस्तित्वात नव्हतं, पण आमच्याकडचे टेक्निशियन्स आणि इंजिनियर्स इतके हुशार होते की ते म्हणाले मॅडम तुम्ही करा आपण करूया. आणि ते सगळं ते लाइटिंग करून मग मी स्लाइड्स वापरल्या होत्या त्याच्यामध्ये. वसंत पंचमीचं म्हणजे सगळं दृष्टी सृष्टी सौंदर्य दाखवायला पाहिजे, तर त्याप्रमाणे मी स्लाइड्स वापरून वगैरे तो कार्यक्रम केला होता. तसंच वर्षागीत, वर्षागीत नेहमी पावसाळा येतोच आणि त्या महिन्यामध्ये जर कार्यक्रम असेल शब्दांच्या पलीकडे तर मी त्या तऱ्हेने प्लॅन करायची की आपण बाहेर जाऊन शूटिंग करून आणूया, पावसाची गाणी निवडूया आणि त्या निवडलेल्या गाण्यानुसार त्यांना चाली देऊन त्याच्यामध्ये ती दृश्य पेरली की अतिशय सुंदर परिणामकारक व्हायचा. गणपतीच्या वेळेला एकदा शब्दांच्या पलीकडे करायचा होता मला. मी म्हटलं की आपण साधा गणपतीचं गाणी लावायची वगैरे असं नको करूया. मग मी गाणी लिहून घेत अष्टविनायकावर करायचं असं ठरलं आणि दोन दोन गणपती असतील अशा तऱ्हेने मी चार गाणी प्रवीण दवणींच्याकडनं लिहून घेतली आणि त्याला चाल देऊन तिकडे जाऊन शूटिंग केलं अष्टविनायकाच्या तिथे जाऊन सगळी. आणि मग ते शूटिंग त्या त्या वेळेला त्याच्यामध्ये दृश्य दाखवली आणि तो फार छान. तू मला वाटतं सतारीच्या क्लासमध्ये सुद्धा जाऊन डोकावले तिसला. सतारीच्या क्लासमध्ये जाण्याचा योग आला आणि मला ते दृश्य इतकं सुंदर दिसलं की पाच मुली अशा सतारी वाजवत होत्या आणि एकसारखे हात चाललेले ती धून वाजवत होत्या आणि माझ्या डोक्यात कल्पना आली की आपण हा शब्दांच्या पलीकडले करूया, म्हणजे सतारीच्या धून मधनं शब्दांच्या पलीकडे खऱ्या अर्थाने. तर मी त्या बाईंना विचारलं, म्हटलं मी तुम्हाला एक काम सांगणार आहे की तुम्ही वेगवेगळ्या रागांवर आधारित पाच 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 ते सात एवढ्याच मिनिटाची धून बसवायची आणि तुमच्या विद्यार्थ्यांनी किती असतील, नऊ असतील का, तर ते दिसायला छान दिसेल. मग त्या नऊ विद्यार्थिनींना घेऊन त्या पाच पाच मिनिटाची धून वाजवून त्याला मध्ये अँकरिंग वगैरे सगळं होतं, सूत्रसंचालन होतं त्या रागाच्या माहिती वगैरे देऊन अशा तऱ्हेने तो कार्यक्रम केला. पण त्यावेळेला मी एक आणखीन बघत होते आणि त्याचा त्रास होत असणार लोकांना म्हणजे माझ्या पार्टिसिपंट्सना, पण मी म्हटलं की नाही हे दिसलं पण पाहिजे छान, कारण हे दृकश्राव्य माध्यम आहे तर दिसलंही पाहिजे छान. तर मी म्हटलं की सगळ्यांनी चंदेरी साड्याच नेसायच्या, छोटी जरी असलेली बुट्टी असलेली, काय दिसत होत माहितीये ते इतकं सुंदर दिसलं ते दृश्य. वाजवतायत नऊ मुली एकच वाजवतायत आणि सतारीची धून फार सुंदर दिसलं. आरोही हा हिंदी गाण्याच्या कार्यक्रमामध्ये निवेदक सूत्रसंचालक हा कोणी कधी अभिनेता बोलवण्याचा प्रयत्न नाही केलास? अभिनेतेच यायचे त्या ह्याच्यात, म्हणजे तेच आणायला लागायचे मला. हो, उदाहरणार्थ एक त्यावेळेला रामेश्वरी नावाची एक ऍक्ट्रेस अभिनेत्री होती, तिला घेतलं होतं. नंतर परीक्षित सहानी आले होते, बलराज सहानीचे चिरंजीव ते पण आले होते, असे बरेच आले. बर, या गाण्याच्या कार्यक्रमाच्या वैविध्याकडे तू केलेलं जे वैविध्य असते येण्याच्या दृष्टीनं विचारतो की भक्ती संगीताचे कार्यक्रम पण तू केलेस. हा, मग भक्ती संगीताच्या कार्यक्रमामध्ये एकसुरीपणा येऊ नये म्हणून तू काय दखल घेतलीस? ती मला अतूनच असं वाटायचं की काहीतरी वेगळं असायला पाहिजे, कारण जर आपण गाणं ऐकायला बसलो तर एकच, म्हणजे समजा मेल आर्टिस्ट आहे तर ते गात आहेत पुरुष आणि ते 10 मिनिटं झाली की आपल्याला कंटाळा यायला लागतो तो आवाज ऐकायला. तर मी असं केलं की नेहमी दोन आर्टिस्ट घ्यायचे, मेल सिंगर आणि फिमेल सिंगर, आणि त्या दोघांचं रेकॉर्डिंग करायचं आणि मग ते एडिट करून अल्टरनेट लावायचं. त्यामुळे एक फिमेल सिंगर एक मेल सिंगर अशा तऱ्हेने ते भक्ती संगीत जायचं. आणखीन एक मी करायची की शेवटचं जे गाणं असेल ते अतिशय सुंदरच असलं पाहिजे, म्हणजे हा माझा आपला माझी कन्सेप्ट होती ही
ते म्हणजे असं लोकांच्या मनात राहिलं पाहिजे. त्यासाठी म्हणून मी हा ती गाणी निवड आणि गाण्यांचा क्रम लावणं हे सुद्धा सगळं मी करत असते आणि त्याप्रमाणेच ते जायला पाहिजे असा माझा आग्रह असे. वा, आरोही काय, भक्ती संगीत काय, शब्दांच्या पलीकडले काय, या सगळ्या वैविध्यपूर्ण गाण्याच्या कार्यक्रमामध्ये तू केलेला या सगळ्या विचाराच्या पार्श्वभूमीवर विचारतो, तू स्वतः गाणं शिकलेस की काय? कोणीतरी कानसे नसायला पाहिजे ना सगळ्यांनी गाऊन कसं चालेल. पण मग काय घरात गाणं होतं? घरात गाणं होतं. माझी आई लागतं, माझी आई संगीत विशारद होती आणि ती संगीताची म्युझिक टीचर होती बीपीएम हायस्कूल मध्ये. म्हणजे सुरेश वाडकर, मिलिंद निंगळे हे तिचे स्टुडंट होते त्यावेळेला. आणि जेव्हा मी लग्न होऊन इथे आले तर माझे मिस्टर खूप चांगले गायचे. जयन चित्रे खूप चांगले गायचे क्लासिकल. ते माणिकराव ठाकूर दासांकडे शिकले होते आणि हा आणि ते म्हणजे ते सतत म्युझिक मध्ये असायचे त्यामुळे माझ्या कानावर खूप पडलं. आणि त्यामुळे माझा कान इतका पक्का झाला की थोडं जरी इकडे तिकडे असेल ना बेसुर तर मला त्रास होतो, म्हणजे मी नाही ऐकू शकत. याच्यावर सहज आपण अगदी अनौपचारिक गप्प आहेत म्हणून एक गोष्टीची आठवण देतो की तू स्वतः मेरिटलाच न्याय देणारी अशी असताना सुद्धा आणि तुझे मिस्टर गाण्यातले उत्तम असताना सुद्धा त्यांनाच एकदा एका गाण्याच्या कार्यक्रमामध्ये अँकर केल्यावर काहींनी आक्षेप घेतला होता ना. हा म्हणजे असतात तसे लोक सोडून द्यायचं असतं ते. खरं खरं कारण ते खर मेरिट वाले होते ना खरं तर पूर्ण म्हणून तू विचार केला. या गाण्यात ते मास्टर ऑफ म्युझिक झाले होते आणि त्यांचं जे सर्टिफिकेट आहे त्याच्यावर मास्टर कृष्णरावची एक सही आहे आणि दत्तो वामन पोद्दारांची सही. वा 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 वा. आणि ते मास्टर कृष्णरावांच्या मागे बसून गायलेले पण आहे. बर, या गाण्याच्या कार्यक्रमा पलीकडे सुंदर माझे घर पण तू केलंस. तर सुंदर माझे घर बराच काळ फक्त सोफिस्टिकेटेड बायकांचाच कार्यक्रम वाटत होता, तू त्यात काही बदल केलास? भरपूर बदल केला. आणि एक दडपण होतं की खूप चांगल्या म्हणजे सुहासिनी बाईंच्याकडे होता कार्यक्रम, त्यांच्याकडनं तो माझ्याकडे आला त्यामुळे मला दडपण होतच म्हणजे अगदी निश्चितच. आणि मग मी ह्याची आखणी अशी केली की आठवड्यात एकदा असायचा म्हणजे महिन्यातनं चार कार्यक्रम असायचे. तर मग कष्टकरी महिलांना व्यासपीठ मिळायला पाहिजे म्हणून त्यांचा केला. नंतर एक तेजस्विनी म्हणून केला. तेजस्विनी मध्ये महाराष्ट्रातल्या स्त्रियांनी शिकावं त्यांच्या शिक्षणासाठी जी चळवळ उभी करणाऱ्या बायका होत्या म्हणजे रमाबाई रानडे होत्या, रमाबाई रानडे होत्या, पंडिता रमाबाई होत्या, डॉक्टर रखमाबाईंनी खूप त्यावेळेला त्या शिकल्या स्वतः स्वतःच त्या उभ्या राहिल्या होत्या आपली केस लढवायला. नंतर पार्वतीबाई आठवलेंनी हिंगण्याच्या आश्रमासाठी पुष्कळ काम केलं होतं. बाया कर्वे होत्या. या सगळ्यांची मी एक लिस्ट केली आणि नामावली तयार केली. म्हटलं किती होत आहेत बघूया. तर बरोबर वर्षभरात 12 कार्यक्रम मी देऊ शकले आणि चांगले झाले ते. पण तेव्हा पण मी सुधीर, तेव्हा सुद्धा सुधीर मी इतकी चोखंदळ होते. पार्वतीबाई आठवले यांच्यावर जे डिस्कशन करायचं होतं आणि मग फोटो दाखवणार होते मध्ये मध्ये. बरोबर. तर त्या ज्या अँकर होत्या म्हणजे सूत्रसंचालिका होत्या तर त्या इतक्या भरजरी साडी नेसून आल्या होत्या आणि गळ्यात असं दागिने बिगिने असं मी त्यांना हौस होती ते करायची. बरोबर. पण मी त्यांना म्हटलं आपण कोणाचा कार्यक्रम करतोय? आपण पार्वतीबाई आठवलेंचा करतोय. त्या निष्कांचन होत्या. त्यांनी कामातच सगळं झोकून दिलं होतं सर्वस्व. अशा व्यक्तीवर आपण कार्यक्रम करताना हे असं सजून धजून बरं नाही वाटणार. तर प्लीज तुम्ही ते दागिने बिगिने जरा काढा आणि साधं काहीतरी साधी साडी नेसा आणि मग त्यांना तशा प्रकारे आम्ही कार्यक्रम केला. गाण्याचे काय, सुंदर माझे घर काय, अजून एक इतरांनी पण केलेला पण तुझा वेगळा लक्षात राहिलेला कार्यक्रमाचा भाग म्हणजे मुखवटे आणि चेहरे. तर या मुखवटे आणि चेहरे कार्यक्रमामध्ये तू प्रकाशात न फारशा आलेल्या अशा कोणा कलावंतांना आमंत्रित केलंस का? हो हो, पुष्कळच. म्हणजे गणपतराव तांबट होती. हो हो, तांबट. बरोबर. नंतर ह्याच्यावर रंगभूमीवर काम केलेले अनेक कलाकार होते. आता मला ना सुधीर नाव आठवत नाहीयेत पण पुण्यातच मला वाटतं तू आला होतास का माझ्या बरोबर
ते शोभना समर्थ जुने कलाकार होते. शोभना समर्थ होते का एकदा? शोभना समर्थांचं केलं होतं ना, त्यांच्याकडे आम्ही गेलो होतो अरुण जोगळेकर आणि मी, आणि त्यांचाही केला होता. चंद्रकांत सूर्यकांतांचा केला होता. आपण एक कोल्हापूरच्या व्हिलन कडे गेलो होतो कोणत्या तरी, ते पुण्यात आले होते. जयशंकर दानवे. शंकर दानवे बरोबर. त्यांचा आम्ही तिकडे जाऊन केला होता कारण ते त्यावेळेला आजारी होते, पण त्यांचा चांगला झाला होता. अजून एक एवढ्या सगळ्याच्या तुला काय काय बोलू असं होऊन जाईल, पण तरी देखील एक गोष्ट नोंदवायलाच हवी अशी मी आठवण देतो फक्त, की डायरेक्ट मुलाखत नाही पण बाबूराव पेंढारकरांसारख्या ज्येष्ठावर तू एक मस्त कार्यक्रम केला होतास. काय होता तो? कला तपस्वी. कला तपस्वी त्याचं नाव दिलं होतं. आणि मला खूप वाटत होतं की यांनी यांचं योगदान पुष्कळ आहे आणि त्यांच्यावर कार्यक्रम तर व्हायलाच पाहिजे, पण कसा करायचा ते तर नव्हते हयात. पण मग मी त्यागराज पेंढारकरांना कॉन्टॅक्ट करून त्यांच्याकडनं पुस्तक घेऊन मग त्याच्यातनं निवेदन लिहून आणि अशा तऱ्हेचं त्यांचं चरित्र लोकांसमोर येईल, कार्यकर्तृत्व अशा तऱ्हेने मी निवेदन लिहिलं. आणि सुलोचनाबाई नंतर गजाननराव जागीरदार यांच्या मुलाखती घेतल्या, म्हणजे त्यांचे बाईट्स घेतले आणि ती स्टेटमेंट त्याच्यामध्ये लावली. आणि पुन्हा चित्रपट अनेक होतेच त्यांचे, त्यांनी खूप काम केलं होतं, तर ते चित्रपटांचे एक्सेप्ट मिळवून ते आम्ही घातले होते. आणि एक तासाची मी डॉक्युमेंटरी केली होती कला तपस. वा, जरा वेगळं काम झालं. किरण, तुझ्या आणि काही ठळक कार्यक्रमांकडे आपण पुढच्या टप्प्यावर जाऊ, पण त्यापूर्वी निर्माती म्हणून काही उत्सुकता एक दोन गोष्टी विचारतो, की एवढी सगळी परफेक्ट तयारी करून सुद्धा कधी काही अडचणी उद्भवल्या नाही आणि त्याच्यावर मात कशी केली? आता मला नेहमी असं वाटेल, म्हणजे जेव्हा अडचायला लागल्या आणि त्यातनं मी सैसलामत बाहेर पडायला लागलो, त्यावेळेला मला लक्षात आलं की निर्माता म्हणून हे पण लक्षात ठेवलं पाहिजे की एक प्लॅन तुम्ही ठरवल्याप्रमाणे नाही झाला तर काय करायला लागेल आणि आपण काय करू शकू, तर हे नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे आपल्या. अगदी पहिल्याच कार्यक्रमाचं थोडस सांगते. मुलखावळी माणसं करायला आमचे अधिकारी होते, त्यांच्या मित्रांनी एक सांगितलं त्यांना, हा हे गृहस्थ आहेत पुण्यामध्ये आणि ते असे लांब दाढी बिडी आणि छान असे उंच बिंच आणि ते साप बीप असे अंगावर असे त्यांच्या खेळत असतात. तर मला नुकताच आलेला कार्यक्रम, म्हणजे मला दडपणही होतं की ते चांगलं पण व्हायला पाहिजे. आणि मी त्यांना म्हटलं त्या अधिकाऱ्यांना की मी जाऊन जरा बघून येते, फक्त पुण्याला तर आहे. तर म्हणाले की नाही नाही काही गरज नाहीये, मी पण येतो ना, तुला काही प्रॉब्लेम नाही, मी पण येतो. म्हटलं बरं या आम्ही. आणि त्यावेळेला कॅमेरा होता, त्याच्यात फिल्म असायची आणि फिल्म आणि सेपमॅक 16mm असं ते दोन्ही असायचं. कॅमेरामन रेकॉर्डिंग असे सगळे आम्ही जण तिकडे गेलो आणि त्यांच्या घरी गेलो. तिकडनं त्यांनी आम्हाला तिकडे त्या बेटावर नेलं, त्यांचं एक बेट होत तिकडे नेलं. आता ह्या बेटावर आपल्याला काहीतरी बघायला मिळते साबित. आणि जातानाचा जो रस्ता मार्ग होता तो इतका सुखद आणि सुंदर होता ना की असं फेरीतनं जायला लागायचं, म्हणजे नदी होती आणि सगळा निसर्ग फार सुंदर होता. तर मी माझ्या कॅमेरामॅनला म्हटलं की तू हे सगळं शूटिंग करून घे, मला ते उपयोगी पडेल कुठे. म्हणून आम्ही तिकडे गेलो. गेल्यानंतर मी आपली साप शोधते, साप नाही काय नाही असं करत ऊन आलं वरती. आणि त्यांना मी असंच विचारलं, म्हटलं काय हो इथे साप वगैरे असतीलच ना, विंचू विंचू. तर म्हणाले की हो हो एवढं जंगल आहे, इतकी झाडं आहेत, ते असणारच. तेवढं सोडून दिलं. म्हटलं मग आता दिसतील? आता कसे दिसतील? म्हणाले ऊन आलं डोक्यावर, आता कसे येणार ते संध्याकाळच्या शांत वेळेला वगैरे. म्हटलं बरं. आणि मग माझ्या बरोबर जे अधिकारी होते ते पण घाबरले. ते म्हणाले काय करायचं आता, काहीच नाहीये. तर मी म्हटलं की आपण एक करू शकतो. ते गृहस्थ बोलताना असं म्हणाले की 500 पुरामध्ये सगळं पाण्याखाली होतं बेट, आणि नंतर त्यांनी परत ते सगळं साफसफाई करून नवीन झाडं लावली, ती वाढवली, ती जोपासली. तर हा अँगल देऊन आपण हे करू शकतो असं मला वाटतं, बघा म्हणजे तुम्हाला. तर ते म्हणाले हो हो. म्हटलं मग करायचं आता सुरुवात करू? तर म्हणाले हो चालेल, हरकत नाही. आणि मग माझ्या कार्यक्रमात मी कधीच दिसले नाही, म्हणजे तो एक मी नियम ठेवला होता की मीच प्रोड्यूस केलेल्या कार्यक्रमात मी दिसणार नाही. त्याप्रमाणे मी प्रश्न केले, त्यांना विचारले आणि प्रश्नाच्या जागेवर इतका सुंदर निसर्ग होता, एक झाड असं टाकलं तरी एक प्रश्न जायचा मस्त पैकी. आणि असं करत
माझ्या डोळ्यासमोर ते बेटच आलं, नायकाचं बेट असं उभं होते खे. मला अजून एक गोष्ट सांग की उत्तम संकल्पना, उत्तम अशी पूर्वतयारी की हे जमलं नाही तर ते करू, ते जमलं नाही तर ते करू, असं सगळं असून सुद्धा कधी फसगत झाली का? पहिली जागतिक परिषद मला आठवते त्या बाबतीत, त्यावेळेला ती षणमुखानंद हॉल मध्ये होती आणि तुफान पाऊस पडत होता आणि खूप डिग्निटरीज होते, कुसुमाग्रजाचे अध्यक्ष होते आणि लता दीदी, बाकी सगळे म्हणजे सुनील गावस्कर, सगळ्या क्षेत्रातली मोठी मंडळी होती आली आणि याच्याशिवाय परदेशातून पाहुणे आले होते, कारण जागतिक परिषद होती आणि त्याच्यासाठी ते आले होते आणि पावसामध्ये अडकले सगळे, भरपूर पाऊस, पाणी तुंबलं सगळीकडे आणि त्या पाण्यामधनं गाड्या काढून कसे कसे आले. आणि आम्ही काय केलं होतं की एक बाहेर कॅमेरा लावला होता की बाहेरचा पाऊस, लोक येत आहेत, छत्र्या भिजतायत येते ते, आणि झालं आता कार्यक्रमाला सुरुवात करणार. अनाउन्सर त्यांची उभी राहिली, ते बोलायला लागले, ते बोलायला लागले आणि लाईट्स गेले, थिएटर मधले लाईट्स गेले. अरे बापरे. आधी आम्ही एक सोय केली होती की पावसाचा खूप आवाज येतो म्हणून आम्ही शरद पवार साहेबांची गाडी मागून घेतली, म्हटलं गाडी द्याल का आम्हाला जरा, आमचा म्हणजे सूत्रसंचालक तिथे बसेल. आणि प्रदीप भिडे होता, त्याला एक मॉनिटर दिला छोटा आणि तो, आणि त्याला सांगितलं ह्याच्यावर जे दिसेल ना तेच बोलायचं. त्याचं कारण असं की लाईट्स गेल्यानंतर थिएटरमधलं काहीच दिसेना, फक्त बाहेरचा जो कॅमेरा होता त्याच्यावर पाऊस दिसत होता, पाणी दिसत होतं, लोकांचे हाल दिसत होते, तो त्याच्यावर बोलत राहिला. आणि आम्हाला कळेल आता कधी चालू होणार. एक कॅमेरा आमच्याकडे नवीन होता, तो शोल्डर पॉटवर घेतलेला होता, म्हणजे तो फिरवता येत होता इकडे तिकडे. तर ते कॅमेरामन आमचे कडुलकर म्हणून होते, त्यांनी त्याला एक अशी सोय होती की जो लाईट असेल दिसणारा त्याच्यामध्ये तो आपला आपला ऍडजस्ट करायचा आणि प्रतिमा दाखवायचा. तर त्यामुळे आम्हाला सगळे लोक दिसायला लागले स्टेजवर बसले आणि आम्ही कार्यक्रम चालू केले आणि असं ते निभावून नेलं. ए आम्हा पुणेकरांना एका गोष्टीचा खूप आनंद होऊन आम्ही मनातल्या मनात तुला दाद दिली होती, मी प्रत्यक्ष भेटून दिली होती, ती म्हणजे आम्हाला आवडणारा आणि पुण्यात रमलेला असा एक श्रेष्ठ दिग्गज गायक अभिनेता छोटा गंधर्व, त्यांची दखल तू घेतलीस ना? म्हणजे माझं भाग्य म्हणते मी, हा माझं भाग्य की मला त्यांच्यावर कार्यक्रम करण्याची संधी मिळाली, कारण ते यायलाच तयार नव्हते. दूरदर्शनच्या अनेक नामांकित निर्माते त्यांच्याकडे जाऊन सांगून आले होते की आपण कार्यक्रम करूया, ते बिलकुल तयार नव्हते. पण कसे काय तयार झाले, मी आपलं विचारलं त्यांना घाबरत की आता 75 आहे तुमची, तर आपण कार्यक्रम केला पाहिजे तुमच्यावर. तर ते म्हणाले असं म्हणतेस करूया, इतके ते तयार झाले पटकन. आणि मग हो, आणि मग मी तिकडेच करायचं ठरवलं पुण्यामध्येच. शैला दातारनी थोडा इंटरव्ह्यू घेतला, काही शरद तळवलकरांनी घेतला आणि त्यांचे सगळे हो, कारण 2.5 तासाची ती डॉक्युमेंटरी झाली, कारण ते तिच्यात त्यांनी गाऊन पण दाखवलं, गाऊन दाखवलं, नाटकातल्या काही गमती जमती सांगितल्या, हे सगळं खूप पुष्कळ मोठा झाला कार्यक्रम. म्हणजे 2.5 तासाची डॉक्युमेंटेशनच केलं तू छोटा गंधर्वांचं, आणि काट छाट करून एवढं मोठं झालं ते. आणि हे लावणार कुठे, लावणार कुठे, एवढा स्लॉटच नसायचा आमच्याकडे, अर्धा तासाचा असायचा, म्हटलं तर ह्याचे तुकडे तुकडे करून लावायला लागणार बहुतेक ह्या आठवड्यात एक दुसऱ्या, पण तसं झालं नाही. त्यावेळेला गुरुनाथ आमचे डायरेक्टर होते आणि ते म्हणाले की म्हटलं हे कुठे लावणार एवढा मोठा कार्यक्रम, तर म्हणाले की आपण असं करूया, कोकणी फिल्म असते शनिवारी का काहीतरी कोकणी फिल्मचा तो एक स्लॉट होता, तर ती 2.5 तासाची फिल्म आपण दाखवण्यापेक्षा तुझा हा कार्यक्रम आपण लावूया. आणि तो 2.5 तास लोकांनी खूप एन्जॉय केला, मला पुष्कळ पत्र आली, फोन आले आणि खूप लोकांना आवडलं, आणि ते माझं भाग्य की मला हा करायला मिळाला. नक्कीच. अजून अशा एक 2-4 खास सविस्तर उत्तरांकडे जाण्यापूर्वी एक ओळीच्या उत्तराचे 2-3 गोष्टी विचारतो की तू पत्रकार नसताना बातम्यांमध्ये कशी डोकावलीस? हो, मला बातम्यांचा विभाग सांभाळायला दिला. आता दिल्यानंतर आपल्या काम म्हणजे आला तो, आता हे तुम्ही करायचं, म्हटलं ठीक आहे. मग जरा बातम्या बघितल्या वगैरे, पण बातम्यांचं एक असतं की ते लाईव्ह असतं, लाईव्ह असतं कार्यक्रम, म्हणजे बातम्या लाईव्ह असतात नेहमी, आणि त्या जे व्हिज्युअल असेल
जे स्क्रिप्ट असेल ते बरोबर त्याप्रमाणे जायला पाहिजे. ते नाही गेलं चुकलं की सगळं चुकलं. बरोबर. त्यामुळे खूप अलर्ट राहायला लागतो. पण तुला सांगू का, बायका अष्टावधानी असतात की नाही, बायकांना सगळं येऊ शकतं, करू शकतात त्या, त्यामुळे मी करू शकले. अजून एक गोष्ट, सप्रेम नमस्कार सारख्या कार्यक्रमामध्ये पत्र वाचण्यापलीकडे असं काय चॅलेंज असतं वेगळं? असतं असतं काय, बऱ्यापैकी चॅलेंजिंग रोल असतो तो. कारण ज्या ठिकाणी लोक काहीतरी वेडेवाकडे प्रश्न, वेडेवाकडे म्हणण्यापेक्षा ज्याला उत्तर नाही असं आहे, तर ते नाही हे उत्तर आम्हाला देत आहेत. मग ते नाही हे कसं छान, म्हणजे काय म्हणतात ती गोळीला कसं शुगर कोटिंग करतात आणि कडू गोळी देतात, त्याप्रमाणे आम्ही हसून बोलून आणखीन काहीतरी वेगळं त्याच्यामध्ये आणून असं करून आम्ही सांगत होतो. लोकांना आवडायचं कारण खूप लोक पाहायचे सप्रेम. शिवजयंती तुम्ही वेगळ्या पद्धतीने केली होती ना साथ याच्यावर टीव्हीवर? कुठली शिवजयंती? शिवजयंती, शिवजयंती दरवर्षी, दरवर्षी व्यक्ती पूजक असं काहीतरी असतच. तर नेहमी आपण काय करायचं असा एक विचार डोक्यात असतो. आणि त्या वर्षी मी म्हटलं की आता शिवजयंती दोन माणसं बसवायची, बोलायचं, शिवाजीचे फोटो त्यांचे असं नको करूया, आपण जरा वेगळ्या तऱ्हेने. तर मी म्हटलं की शिवाजीवर कविता आहेत, पोवाडे आहेत, चित्र काढलेली आहे. शिवाजीला ज्या ज्या कलाकारांना जो तो तसा जसे जे भावले शिवाजी महाराज तसं त्यांचं व्यक्तिचित्र काढलेलं आहे. नंतर नाटकं लिहिलेली आहेत, नाटकातले शिवाजी कसे त्या लेखकांना दिसले त्याप्रमाणे त्यांनी उभे केलेले आहेत ती व्यक्तिमत्व. नंतर भालजींचे चित्रपट आहेत शिवाजीवरचे, ते आहेत. आणि हे सगळं म्हटलं एकत्र केलं ना तर लोकांना एकत्रित असा मोठा कलेचा संचय मिळेल शिवाजी महाराजांच्या बाबतीत. आणि फार सविस्तर सादर होतील आपोआप. तो एक तासाचा कार्यक्रम होता आणि त्याला मग नाव दिलं होतं कलावंतांचे शिवराय. वा वा वा, जुलूस पण केला होतास ना तू, अगदी वेगळी अशी गोष्ट. जुलूस मध्ये, जुलूस मध्ये जवळजवळ 13 माणसं होती काम करणारी स्टेजवर एका वेळेला. आणि त्यांच्या इतक्या मुवमेंट होत्या, फास्ट होत्या. आणि त्या एक इथन येतो, दुसरा इथन, परत तिसरा इथन जातो, असं खूप होत. तो जुलूस जसा का कसा केला, मी अरुण काकतकरांची मी असिस्टंट होती, सहाय्यक, निर्मिती सहाय्यक. आणि काकतकर मला म्हणाले की जुलूस नाटक आपल्याला करायचंय आणि ते तू करायचं. म्हटलं पॅनल वर बसून 3 कॅमेरा सेटअपनी करायचं होतं स्टुडिओ मध्ये सगळं. सिंगल कॅमेरा घेऊन नाही, त्यामुळे थोडं दडपण आलं मला. कारण पहिलंच असं एवढं मोठं प्रोडक्शन होतं मला करायला मिळालेलं. ते म्हणाले तू काळजी करू नको, तू घाबरू नको, मी आहे. म्हणजे मी मागे उभा आहे, तुला जर काही असं वाटलं काही झालं तर मी तुला मदत करीन आणि आपण ते करूया. पण पहिल्यांदा तू प्रोडक्शन म्हणून तू कर. म्हटलं बरं. आणि मग मी गृहपाठ करायला लागले. मग मी काय केलं, कॅमेरामन दोन होते, म्हणजे दोन कॅमेरामन जे होते जवळ राहत होते अँटॉप हिलला वगैरे, तर त्यांना मी घ्यायची. आणि छबिलदास मध्ये प्रयोग लागला जुलूसचा की त्यांना सांगायचे आपल्याला ते जुलूस बघायला जायचं बरं का, बघा त्यांच्या मुवमेंट किती फास्ट आहेत. म्हणजे मी पॅनेलवर ना कमांड द्यायच्या आधी ती मुवमेंट जाईल, तसं होऊ नये, तुम्हाला कळावं कुठे काय मुवमेंट्स आहेत, म्हणून मी तुम्हाला घेऊन येते. आणि मी त्यांना घेऊन जायची, दाखवायची. आणि एक सांगितलं, नाहीतर माझ्या रेकॉर्डिंगच्या दिवशी रजा घ्यायची नाही, नाहीतर नेमकी त्या दिवशी तुम्ही रजा घेतलीत की माझं प्रोडक्शनचं काम जरा ठप्प होईल, तर तसं करू नका. पण सगळ्यांनी मला खूप छान तऱ्हेने सहकार्य केलं आणि म्हणूनच ते करू शकले. म्हणजे इतकंच नाही तर ग्राफिक आर्टिस्टने किती मेहनत घेतली. त्यांनी मला सांगितलं की आपण ह्याचं वेगळ्या तऱ्हेने आपण त्याचं टायटल करूया. त्यावेळेला काय नुसते पाट्या असायच्या ना लिहून ते करायचे, तर त्यावेळेला ते जुलूसचं टायटल तर केलंच होतं. पण माणसं अशी प्रत्येक गल्लीतनं येतात, ह्या गल्लीतनं, त्या गल्लीतनं, आणि असा जुलूस निघालेला आहे अशा तऱ्हेने त्यांनी ते. मग तो म्हणाला तुला त्याच्यात मेहनत घ्यावी लागेल, एक एक फ्रेम करून ते अॅनिमेशन फिल्म जशी असते ना तसं ते केलं. त्यावेळेला अॅनिमेशन असं पटकन व्हायचं नाही, एक एक फ्रेम करायला लागायचे. नोकरीच्या एवढ्या सगळ्या व्यापात मराठीमध्ये डॉक्टरेट मिळवण्याच्या अभ्यासाकरता वेळ कसा काय काढलास, कसा मिळाला?
मला असं वाटतं की आपल्याला जर काही करायचं असेल तर आपण वेळ काढतो, मनापासून करायची गोष्ट असेल तर नक्कीच काढतो. मी एम ए झाले आणि दूरदर्शन मध्ये मला जॉब मिळाला, पण मी पीएचडीच्या साठी हे केलं, रजिस्ट्रेशन केलेलं होतं पुणे युनिव्हर्सिटीमध्ये, आणि माझे गाईड होते डॉक्टर भालचंद्र फडके, मार्गदर्शक. विषय होता मराठी कादंबरी प्रेरणा प्रवृत्ती आणि स्वरूप. 1800 ते 1920 काळ किती मोठा होता पहा, तेवढ्या काळातल्या सगळ्या 1200 वर्षातल्या कादंबऱ्या. मग इथे जेवढी सुट्टी मिळायची ती मी सगळी तिकडे हॉस्टेलला राहायची आणि त्या लायब्ररीत जाऊन पुस्तकं वाचून ते नोट्स वगैरे काढायची. नंतर सुट्टी संपल्यानंतर रात्रभर मी लिहायची, सकाळच्या गाडीने पुण्याला जायची, सरांना सांगितलेलं असायचं, हा सरांना भेटायची, ते लिहिलेलं दाखवायची, त्यांच्याकडनं काही सूचना घ्यायची. आणि मग त्याच्यासाठी मला सरांनी आणि सरांच्या मिसेस ज्या बाई होत्या त्यांनी सुद्धा खूप मदत केली. त्या माझ्यासाठी डबा पाठवायच्या ज्या दिवशी मी जाणार असेल त्या दिवशी. आणि मग तिकडनं मी परत दुपारच्या गाडीने निघायची, घरी यायची, दुसऱ्या दिवशी रेकॉर्डिंग, नोकरी सगळं चालू असायचं. कादंबरी हा विषय निवडलास म्हणून विचारतो, तुला माध्यमातल्या ह्या कादंबरी या प्रकाराबद्दल जास्त रस होता का? हो. तुझ्यावर कोणाच्या कादंबरीचा विशेष प्रभाव म्हणजे लक्षात आहे कादंबरी? हरिनारायण आपट्यांची तर होतीच हरिनारायण आपटे होते. तो काळच असा होता, त्याच्यामध्ये सामाजिक कादंबऱ्या होत्या. तो समाजाचा जो समाजात जे काही चाललं होतं त्याच्यावरच कादंबऱ्या सगळ्या आल्या होत्या. पण तेव्हा ऐतिहासिक कादंबऱ्या पण आल्या. बरोबर. ऐतिहासिक कादंबऱ्या आल्या, अनुवादित होत्या पुष्कळ, कारण शिक्षणाची पताका चाललेली होती पुढे, त्यामुळे स्त्री शिक्षण पण चालू होतं. तर हे सगळं करत असताना अनुवादित होत्या, ग्रामीण होत्या, असं सगळे त्याचे विभाग करून सगळा तो स्पॅन. पण कादंबरीचा एक हे होतं की कादंबरीची सुरुवात जी असते ती जर चटपटीत असेल तर तुम्ही वाचायला लागता कादंबरी, ती तुम्हाला वर देते. म्हणजे असं वाटतं की आता हे सोडू नये, आता वाचतच राहा. आणि त्याचा असा तो मध्यबिंदू असतो आणि त्याच्यानंतर जो त्याचा शेवट असतो तिथपर्यंत तुम्हाला सोडवतच नाही कादंबरी. आणि मग तुम्ही तो परिणामकारक असते कादंबरी आणि तो परिणाम तुमच्या मनात राहतो घोळत. हे वैशिष्ट्य. बरोबर. वेळेच बंधन नसलेली अशी नोकरी तुझी होती तर कुटुंबियांना वेळ देणं जमलं का तुला, आणि कुटुंबियांची प्रतिक्रिया त्यावर काय होती? म्हणजे त्यांचा सपोर्ट नसताना, पाठिंबा नसता तर मी काहीच करू शकले नसते, कारण माझं सगळं शिक्षणच मुळी ह्या घरात आल्यानंतर झालेलं आहे. त्यामुळे महाविद्यालयीन शिक्षण मी सगळं केलं पूर्ण, कॉलेजमध्ये जाऊन, कॉलेजला जाऊन केलं. सासरी हो. आणि काय एकत्र कुटुंब होतं का? हो एकत्र कुटुंब होतं. हो. सासूबाई सासरे, आजी सासूबाई होत्या मला, माझे दीर होते आणि आम्ही दोघं आणि माझा मुलगा पण होता बाय द वे, तो पण शाळेत जायला लागला होता. म्हणजे हे सगळं सांभाळून करायचं म्हणजे त्यांचा पाठिंबा असल्याशिवाय शक्यच नव्हतं, कारण मी एकदा जायची आणि रात्री कधीतरी यायची. बरोबर. जाहिराती, नाटक, चित्रपट अशा विविध प्रांतांशी जवळीक होती तर कधी अभिनयाची संधी मिळाली का? संधी आल्या चालून मला. खरं म्हणजे मला जाहिराती करायला पण विचारणा झाली होती, मला व्यावसायिक नाटकांमध्ये विचारणा झाली होती, चित्रपटात सुद्धा झाली होती. पण काय असतं माहितीये, आपलं आपल्याला ठरवायला लागतं की आपण काय करू शकू आणि आपल्या घरातल्यांना कितपत याचा त्रास सोसेल. ऑलरेडी मी त्रास देतच होते, कारण दूरदर्शनची नोकरी म्हणजे एकच त्रासच होता त्यांना. आणि सतत काम असायचं, त्यामुळे सतत कधी पहाटे उठून जा, सकाळी साडेआठच्या बातम्या असल्या की 5 वाजता घरात निघायला लागायचं, म्हणजे हे सगळं करतच होते. दिवाळी पहाटेचे कार्यक्रम केले, त्यावेळेला सुद्धा असंच जायला लागायचं लवकर. दिवाळी बिवाळी सगळी घरी घरचे लोक करायचे आणि मी आपली बाहेर, असं ते अनेक वेळा झालेलं आहे. त्यामुळे ऑलरेडी ते लोक म्हणजे सफरच झाले होते. आणि त्यामध्ये हे आणखी नाटकाचे दौरे, चित्रपटाची शूटिंग, जाहिरातीची शूटिंग, हे मला म्हणजे मी स्वतःलाच आवर घातला की मला नाही करायचं.
अजून एक तुझा वेगळा अँगल मला माहिती असलेला जो आहे तो म्हणजे चित्रपट स्पर्धांचं परीक्षक, नाट्य स्पर्धांचं परीक्षक, त्यातही प्रायोगिक आणि व्यावसायिक स्पर्धांचं परीक्षक. तर या सगळ्याचा परीक्षक म्हणून तू विचार कसा करतेस? आम्ही सामान्य माणसं बरं नाटक वाटत नाही वाटत, बरा सिनेमा वाटत नाही वाटत, तुम्ही कसा विचार करता? तुम्ही म्हणजे परीक्षक. मी अशा तऱ्हेने बघत होते राज्य नाट्य स्पर्धांमध्ये सगळे नवीन लेखक येत असत, नवीन लेखक, नवीन दिग्दर्शक, नवी पिढी असायची सगळी, तरुण मुलं असायची आणि ते वेगवेगळे प्रयोग करायचे. आता त्यावेळेला एकदा झुलवा नाटक आलेलं होतं आणि झुलवामध्ये तीन डायरेक्टर्स होते. गद्य भाग होता, त्याच्यात काव्य होतं म्हणजे गाणं, संगीत होतं म्हणजे संगीताचा एक दिग्दर्शक होता आणि नृत्य पण होतं म्हणजे तो नृत्याचा पण दिग्दर्शक. म्हणजे तेव्हा विचार करताना आम्ही परीक्षकांनी विचार केला की नाटकाची हवा पण हसते एकेका वेळेला की बाहेर खूप होती की अरे झुलवा किती छान. पण ते त्यांना मार्क देताना किंवा बक्षिस देताना हा विचार आम्ही करत होतो की हे तीन डायरेक्टर्स आहेत, एका डायरेक्टरचं नाटक नाही आहे, त्यामुळे द्यायचं तर तिघांना विभागून द्यायला पाहिजे. पुन्हा तिघ जण असल्यामुळे जे जे नाटक एकाच व्यक्तीने डायरेक्ट केलेलं आहे म्हणजे डायरेक्शन दिग्दर्शन केलेलं आहे त्याचं काम मोठं आहे ना, त्यामुळे काम पण असं तोललं जायचं. व्यावसायिक नाटकांमध्ये आणखीन एक मजा बघायला मिळायची की रंगभूमीवरची सगळी नाटकं व्यावसायिक त्या वर्षाची त्यांची त्यांनी तिकडे भाग घेतलेला असायचा. स्पर्धेचं नाटक असलं की जीव तोड मेहनत करतात लोक आणि इतकी मेहनत करून अगदी इतका सुंदर प्रयोग करतात की तो प्रयोग बघणं फारच मजा आहे. त्यावेळेला मी घर तिघांचा हवं बघितलं होतं आणि गांधी विरुद्ध गांधी, फार सुंदर प्रयोग झाले होते. अगदी एक शेवटचे दोन तीनच प्रश्न आहेत. एक म्हणजे आणि चित्रपटाचं सांगायचं राहिलं, चित्रपटाचा त्या चित्रपट कलेचा सगळा आलेख तुम्हाला बघायला मिळतो त्या चित्रपटात. बरोबर बरोबर. टेक्निकली म्हणजे तंत्रज्ञांच्या दृष्टीने पण, लेखनाच्या दृष्टीने पण आणि विषयांचं पुष्कळ हे असतं. तर त्याच्यामध्ये हरिश्चंद्राची फॅक्टरी आलं होतं, अगदीच वेगळा चित्रपट. तसं जोगवा आला होता, जोगवामध्ये पण त्या जोगतिणीच्या व्यथा वगैरे. आणि विहीर आला होता, विहीर मध्ये टेक्निकली छान होतं पण ते कळायला गूढ होतं असं पण चित्रपट होता. एक चित्रपट होता त्याच्यात प्रयोग असा केलेला होता की तीन वेगवेगळे गंध, गंध हे एक टायटल होतं पण वेगळ्या वेगळ्या गंधांचे वेगवेगळे प्रवेश केल्यासारखे होते. अरे पण हा म्हणजे वेगळं वेगळं बघायला मिळतं तुम्हाला. वा, गोवा कला अकादमीच्या गव्हर्निंग कौन्सिल वर तू काय करत होतीस नेमकं? मी त्या गव्हर्निंग कौन्सिल वर होते आणि तिथे आमची मीटिंग असायची, तिथले मुख्यमंत्री पण असायचे त्या मीटिंग ला. आणि त्यावेळेला म्हणजे महाराष्ट्राची लोकधारा नुकतीच झाली होती, म्हणजे एअरवर गेली होती, लोकांना माहिती झाली होती. तर तिथे मी म्हटलं की गोव्याचं एक फोक म्हणजे लोकसंगीत जे आहे त्याच्यावर आपल्याला काही करता येईल का असा एक विचार मी तिकडे मांडला होता की त्याच्यावर करायचं झालं तर मी येईन तिथे, सगळीकडे जाऊन त्याचं शूटिंग करीन आणि आपल्याला छान करता येईल. कारण गोव्याचा निसर्ग त्या निसर्गाच्या पार्श्वभूमीवर हे करता आलं असतं पण काय झालं ते नाही होऊ शकलं. ते विशेष इतक्या वर्षाच्या प्रदीर्घ यशस्वी कारकिर्दीनंतर विशेष लक्षात राहिलेली दात, कामाचा आनंद वगैरे म्हणशील पण ते सोडून ऍक्च्युली दात. हो, मी आरोही कार्यक्रम करत असे तर हेमंत यांचं कोण बरं, राणू मुखर्जीचा एक केला होता, गौतम मुखर्जी आणि राणू मुखर्जीचा. आणि त्या कार्यक्रमाला मला यांची दाद मिळाली होती, उस्ताद अकबर अली खान. अकबर अली खान, बरोबर. आणि अमजद अली, सॉरी अमजद अली खान, सॉरी अमजद अली खान, उस्ताद अमजद अली खान सरोद वादक, त्यांची दाद. त्यांनी तिकडच्या डायरेक्टरना पत्र लिहिलं होतं दिल्लीला आणि ते त्यांनी इथे पाठवलं होतं, म्हणजे त्यांनी पण वाचलं होतं, खूप चांगलं त्यांनी अप्रिशिएट केलं होता प्रोग्राम, ते आलं होतं. दुसरा कार्यक्रम शिवजयंतीचा तो जो केला होता कलावंतांचे शिवराय, ते खरं म्हणजे वेगळे 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 होते आणि ते एकत्र सांधले होते. तर शंकर वैद्यांचं मला पत्र आलं होतं
की अप्रतिम कार्यक्रम झाला. खरं म्हणजे ते वेगळे वेगळे तुकडे होते पण तुम्ही असे खुबीने एकत्र केले होते की सुंदर कार्यक्रम झाला. सुहासिनी बाईंनी मला दाद दिलेली आहे. सुहासिनी बाई कारण का त्या मुळात एक ज्येष्ठ निर्मात्या आणि उत्तम डायरेक्शन करायच्या त्यांनी. त्या गेल्या होत्या एशियाड साठी खेळायला, एशियाड साठी गेल्या होत्या दिल्लीला आणि इथे ज्योत्स्ना भोळेंचा कार्यक्रम त्यांनी प्लॅन केला होता. तो राष्ट्रीय प्रक्षेपणात होता आणि तो रेकॉर्ड होऊन त्या दिवशी रात्रीच प्रक्षेपित होणार होता. म्हणजे सगळं पॅनेलवर बसून 3 कॅमेरा सेटअपनी लाईन एडिटिंग करून तो तयार करूनच पाठवायचा होता. तर हे सगळं काम मला माझ्याकडे आलं की बाईंनी, बाई नाही येत तर तू कर. बरं, मग मी ते केलं आणि बाईंनी बघितला तिकडे दिल्लीला कार्यक्रम आणि त्या म्हणाल्या मी इथे दिल्लीत आणि कार्यक्रम होतोय तिकडे. असं झालं जरा आणि झाला. आणि दुसऱ्या दिवशी आल्या त्या. आल्यानंतर मला म्हणाल्या इकडे ये ग जरा, तू केलास का? म्हटलं हो, मला सांगितलं तर मी केला. मग एक पॉज, मला धडधड वाढलेली. एक पॉज, मला म्हणाल्या मी जसं शॉर्ट्स टेकिंग केलं असताना रेकॉर्डिंग करताना तसंच बरोबर तू केलंस. छान झाला कार्यक्रम. केवढी मोठी पावती मिळाली मला. अगदी वा 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 वा. अगदी आता शेवटचा प्रश्न आहे, दूरदर्शननं तुला काय दिलं? दूरदर्शनने मला काय नाही दिलं. इतकी वर्ष नोकरी म्हणून केली पण ती नोकरी न वाटता मी त्याच्यात रमतच गेले. खूप वेगवेगळे प्रयोग मला करता आले आणि खूप आनंद घेता आला. प्रत्येक कार्यक्रमातून आनंद घेता आला. दुसरी मोठी गोष्ट म्हणजे खूप मोठे मोठे दिग्गज कलाकार, संगीताचे कार्यक्रम मी केले त्याच्यात. श्रीनिवास खळे, गजाननराव वाटवे, दत्ता डवजेकर, यशवंत देव, सुधीर फडके, ह्या सगळ्या लोकांच्या जवळनं परिचय झाला. अरुण दाते, आशा भोसले, किशोर कुमार, ह्या लोकांचं गाण्याचे कार्यक्रम झाले त्यामुळे मला त्यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळाली. तसंच प्रमोद नवलकर, विजय तेंडुलकर, मुलखावेगळी माणसामध्ये अनेक लोक असे होते की काहीतरी वेगळं करणारे आणि समाजापुढे आदर्श ठेवणारे, तर त्यांच्या ओळखी झाल्या, त्यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळाली. कोणाला असं कुठल्या नोकरीमध्ये इतकी चांगली संधी, सुवर्ण संधी मिळते का? हे भाग्य मला मिळालं आणि मी खूप श्रीमंत झाले सुधीर. मी समृद्धही झाले विचारांनी पण आणि खूप श्रीमंत झाले. त्यामुळे मला खूप दिलं दूरदर्शनने आणि मी खूप दूरदर्शनची ऋणी आहे. वा वा वा. मनापासून धन्यवाद. मनापासून धन्यवाद. थँक्यू.